नाम है अक्षर अक्षर ब्रह्म योग असं नाव आहे। तर अक्षर या शब्दाचा आपण अर्थ समजून घेऊ की क्षर आणि अक्षर। क्षर म्हणजे काय की नाश पावणारे, म्हणजे अक्षर म्हणजे काय की जे बिलकुल नाश पावत नाही असं। असं काय आहे तर ब्रह्म म्हणजे काय ते अविनाशी ब्रह्म। ब्रह्म म्हणजेच काय तर म्हणजे ते भगवंतांचं जे आपण आत्मसाक्षात्काराचे 3 टप्पे पाहिले तर त्याचं जे प्राथमिक स्वरूप आहे की आपल्याला भगवंत म्हणजे प्रकाश वाटतात हे ब्रह्मस्वरूप। म्हणून मग जीवात्म्याला सुद्धा कसं म्हणलंय आपल्यामध्ये म्हणजे आपलं शरीर जरी भौतिक असलं तरी आपल्यामध्ये भगवंतांचा अंश म्हणजे आपल्यामध्ये काय आहे तर तो आत्मा आहे। म्हणजे आपण जीवात्मक अंश आहोत, म्हणजे आत्म्याला देखील वेदामध्ये ब्रह्म असं म्हटलंय। म्हणजे आपण आपण जीवात्मा म्हणून जे आहोत म्हणजे आध्यात्मिक दृष्ट्या म्हणजे नंतर आपला जो आत्मा आहे म्हणजे थोडक्यात तर त्याला देखील वेदामध्ये किंवा उल्लेख करताना व्याकरणामध्ये म्हणजे जे वैदिक शब्दकोश वगैरे तिथं ब्रह्म असं म्हणलंय आणि भगवंताला काय म्हटलं परब्रह्म म्हटलंय म्हणजे आपल्यापेक्षा सर्वश्रेष्ठ असं ते परब्रह्म। तर हा भाग आपण इथे लक्षात घेऊया। म्हणून मग कसं की भगवंताची आपण कशा पद्धतीने असे जे अविनाशी म्हणजे भगवंत आहेत तर त्यांच्याशी म्हणजे आपण कशा पद्धतीने युक्त होऊ शकतो, कसे जोडले जाऊ शकतो, कशी त्यांची कृपा प्राप्त करू शकतो, तर हे सगळं आपण आजच्या अध्यायात अभ्यासणार आहोत। आता धीरे हरे कृष्ण। 8.1 अर्जुनाने विचारले, हे भगवंत, हे परम पुरुष, ब्रह्म म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय, सकाम कर्म का आहेत, हे भौतिक सृष्टी काय आहे आणि देवता कोण आहेत, कृपया मला हे समजावून सांगा। 8.2 हे मधुसूदन, यज्ञाचा अधिपती कोण आहे आणि या देहामध्ये तो कसा निवास करतो आणि भक्तीमध्ये युक्त झालेले मृत्यू समय तुम्हाला कसे जाणू शकतात। हरे कृष्ण। हरे कृष्ण। हा माहिती काय म्हणतात अर्जुन विचारतात आता की हे परम पुरुष म्हणजे भगवंतांना ते म्हणतात परम पुरुष हे ओळखले म्हणजे त्यांनी की भगवंत हे परम पुरुष आहेत किंवा आदी हे सगळं मान्य आहे त्यांना म्हणजे ते जाणतातच। एक भक्त म्हणते म्हणतात ब्रह्म म्हणजे काय, मग आत्मा काय असतो आणि सकारम कर्म काय असतं आणि भौतिक सृष्टी मग कशी तर आणि ह्या देवता कोण आहेत तर हे मला समजावून सांगा। आणि मधुसूदन का म्हटलंय तर भगवंतांनी काय केलं मधुकैटभ नावाच्या राक्षसाचा वध केला होता आणि मग आपल्या मनात पण ज्या शंका रूपी जे आसुर आहेत तर त्यांचं भगवंतांनी अशा पद्धतीने निरसन करत म्हणजे त्या नष्ट करू देत म्हणजे तो वध करू देत त्या शंका रूपी असुरांचा। म्हणून भगवंतांना तो काय म्हणतो हे मधुसूदना यज्ञांचा अधिपती कोण आहे म्हणजे यज्ञ कोणासाठी आपण अर्पण करतो आणि ह्या देहामध्ये तो कसा निवास करतो म्हणजे असा अधिपती जो आहे तो देहामध्ये कसा निवास करतो आणि भक्तीमध्ये युक्त झालेले मृत्यू समय तुम्हाला कसे जाणू शकतात। म्हणजे भगवंतांना जेव्हा अर्जुन हा प्रश्न विचारतो तेव्हा आपल्यासारख्या सामान्यांना म्हणजे ते उत्तम ज्ञानी आहेत अर्जुन पण आपल्यासारख्या सामान्यांना एक प्रकारे तो मार्ग खुला करतात की भक्तीचं विज्ञान हे आपल्याला कसं समजून येईल किंवा हे सगळ्या पद्धतीने आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी कशा समजून येतील की ज्यामुळं आपण भक्तीमध्ये दृढ होऊ। आता श्रीकृष्ण काय उत्तर देतात ते आता आपण समजून घेणार आहोत। पुढची स्लाइड घेऊ। 7.29 जरा मरण मोक्षाय मामा शुद्ध्य यतन्तिये ते ब्रह्म तद्विदु कृष्णम अध्यात्मं कर्म चाखिलम। 7.30 सादि भूतादि देवम मा सादि यज्ञञ्चये विदु प्रयाण काले पिचमान ते विदुर युक्त चेतसः। हरे कृष्ण। हरे कृष्ण। हा मग इथे श्रीकृष्ण सांगतात की जरा मरण मोक्षाय म्हणजे काय तर म्हणजे आपल्याला आपला जन्म होतो त्यानंतर काय होतं की आपल्याला आपला मृत्यू होतो ओके जरा मरण त्यानंतर काय होतं आपल्याला तर जरा याचा अर्थ काय वृद्धत्व येतं आणि व्याधी म्हणजे हे आपल्याला दोष आहेत म्हणजे हे आपल्याला 4 समस्या आहेत म्हणजे मानवी जीवनाच्या तर ह्या 4 समस्यांमुळे आपण ग्रस्त असतो। म्हणजे जेव्हा आपण ह्या भौतिक प्रकृतीमध्ये येतो तेव्हा ह्या आपल्याला 5 समस्या असतात म्हणजे जन्म मृत्यू जरा मरण व्याधी। तर ह्या आपल्याला भौतिक शरीर प्राप्त जेव्हा होतं या भौतिक प्रकृतीमध्ये आपण जीवात्मा म्हणून येतो तेव्हा असतात आणि जेव्हा आपण म्हणजे आध्यात्मिक शरीर आणि युक्त होतो म्हणजे काय जेव्हा आपण भगवद्धामाची आपल्याला प्राप्ती झालेली असते किंवा भगवंतांकडे आपण असतो गोलोक वृंदावनमध्ये जेव्हा आपण असतो त्यावेळेला आपण कसे असतो तर आपल्याला पूर्ण देह हा आध्यात्मिक असतो आणि
जेव्हा आपण ह्या भौतिक सृष्टीशी आपला संघ होतो तेव्हा काय होतं, तर आपल्याला अशा प्रकारचं विविध देह किंवा विविध योनीतली शरीर प्राप्त होतात. म्हणजे काय आपलं स्वरूप कसं आहे, तर आपल्याला तटस्थ शक्ती म्हणले भगवंताजी. म्हणजे काय की जर आपला ह्या भौतिक सृष्टीशी संपर्क झाला तर आपण म्हणजे त्या संपर्कात आलो तर त्यानुसार आपल्या इच्छेनुसार आपल्याला शरीर मिळतं आणि त्यानुसार मग आपलं कर्म होतं. आणि जर आपला म्हणजे आध्यात्मिक सृष्टीशी साधात्म्य झालं की जे भगवंताची सर्वश्रेष्ठ शक्ती आहे, तर आपल्याला काय होतं आध्यात्मिक देह प्राप्त होतं आणि भगवंताची प्राप्ती होते. आणि मग तिथे म्हणजे आपल्याला आध्यात्मिक शरीर असतं आणि तिथून तिथे या समस्या नाहीये जन्म मृत्यू जरा मंगव्यादी, कारण तिथे एकदा गेलो पुन्हा की आपल्याला कधीही आपण परतून येत नाही. म्हणजे काय की भगवंताची प्राप्ती आपल्याला झाली की आपल्या समस्या निघून जातात. पण जेव्हा भौतिक सृष्टीमध्ये आपण येतो त्यावेळेला काय होतं आपल्याला ह्या सगळ्या प्रकारच्या समस्या असतात. मग याचंच उदाहरण काय सांगितलं की जे असे वेगवेगळ्या देवतांची उपासना करतात तर त्यांना काय होतं की त्यांना कधी भगवत धामाची म्हणजे गोलोकवृंदांची प्राप्ती होत नाही. पण जो कृष्ण भावनेमध्ये दृढ असतो, कृष्णांची भक्तीने प्रेमने सेवा करतो, त्यालाच भगवत धामाची प्राप्ती होते. अन्यथा हे लोक काय करतात, सकाम म्हणजे कर्म करत, इंद्रिय तृप्तीसाठी कर्म करत त्या त्या देवतांची उपासना करतात, तर त्यांना ते त्या लोकावर स्थान मिळतं आणि तिथून ते पुन्हा तिथलं पुण्यक्षीण झालं की पुन्हा या जन्म मृत्यूच्या ह्या फेऱ्यात अडकून पडतात. म्हणून अशा लोकांना कधी म्हणजे ह्याची प्राप्ती होत नाही भगवत धामाची. किंवा ते लोक जरी ब्रह्म जाणत असले, म्हणजे अहम ब्रह्म असले, म्हणजे काय की भगवान मीच ब्रह्म आहे, म्हणजे मीच भगवंतांचा जीवात्मक अंश आहे हे जाणणं आत्म्याने, म्हणजे म्हणजे त्यांना तो ब्रह्मस्तरावर जाणं, म्हणजे भक्तीमध्ये पण हा ब्रह्म म्हणजे हा ब्रह्म ही संज्ञा वापरली जाते अशा अर्थाने भक्ती मार्गामध्ये. पण जो कृष्ण भावना भावित आहे तर तोच ब्रह्मस्तरावर खऱ्या अर्थाने म्हणजे त्याला प्राप्त होतो. ब्रह्मस्तर म्हणजे काय की त्याला सर्व प्रकारचं ज्ञान प्राप्त झाल्यामुळे भगवंताविषयी तो भगवंतांची भक्तीने प्रेमने सेवा करून तो काय करतो, प्रत्येक कर्म आध्यात्मिक कर्म किंवा कृष्ण भावना करतो. आणि त्याद्वारे काय होतं की तो पूर्ण सगळ्या ह्या ह्याच्यातून मुक्त होतो, प्रकृतीच्या गुणांच्या अतीत जातो आणि त्याला भगवंत भावनाची प्राप्ती होते. मग असा जो मुक्तात्मा असतो की नाही, तर त्याला ब्रह्म स्तरावर म्हणजे ब्रह्मस्तरावर असलेला किंवा तो ब्रह्मामध्ये स्थित आहे असं भक्तीमध्ये म्हणतात. आणि तिथे मग अशा म्हणजे जेव्हा अशा आध्यात्मिक जगामध्ये तो प्रवेश करतो तेव्हा तिथे पण तो भगवंताची भक्तीमय प्रेममय सेवा करतो. म्हणजे मग त्याला पुन्हा या समस्या नसतात, म्हणजे त्याला पुन्हा नसतो आणि अशा समस्या नसतात जे आपल्याला भौतिक जगामध्ये. म्हटलंय की जे असे वेगवेगळे यज्ञ करतात तर त्याचं फलित काय आहे, तर त्यांना म्हणजे त्या त्या यज्ञानुसार ती ती फळ त्या त्या देवतांच्या लोकांमध्ये स्थान मिळतं. पण ते पुण्य पुन्हा क्षीण झालं की काय होतं, म्हणजे त्यांनी ज्या यज्ञ म्हणजे ज्या यज्ञानुसार जे काही त्यांना पुण्य प्राप्त झालेलं असतं त्या लोकात त्यांना स्थान मिळालेलं असतं, म्हणजे ब्रह्मलोकात, स्वर्ग लोकात किंवा अशा वेगवेगळ्या लोकात, सूर्य लोकात. मग तिथलं पुण्य क्षीण झालं की ते पुन्हा काय होतं, असा जो जीवात्मा असतो तो पर्जन्य रूपाने पृथ्वी तलावर येतो आणि मग तो धान्य म्हणून म्हणजे मनुष्याच्या प्रवेश करतो, अन्न जेव्हा शिजवतो आणि त्यातून तो जीव म्हणून पुन्हा मनुष्याच्या देहावर प्रवेश प्राप्त होतं. म्हणजे असं ते चक्र आहे. म्हणून वेदामध्ये पाच सांगितलेले ज्यानुसार त्याला मुक्ती मिळते. म्हणजे तर हा सर पुढला अभ्यास झाला. पण थोडक्यात आपण असं लक्षात ठेवूया की म्हणजे अशा उपासना केल्या तर आपल्याला काय होतं, पुन्हा पुन्हा मग जन्म मृत्यूच्या चक्रात अडकून पडावं लागतं आणि यावं लागतं. त्यासाठी आपण काय केलं पाहिजे, श्रीकृष्णांना शरण जाऊन पूर्ण म्हणजे पूर्णपणे कृष्ण भावना भेट कर्म केले पाहिजे की त्याला ब्रह्मस्थित स्थिती असं म्हणतात भक्तीमध्ये. आणि खरं भगवंतामाची प्राप्ती अशा कृष्ण भावना भावित म्हणजे भक्तांनाच होत असते. नाहीतर इतर जे निर्विशेष ब्रह्मामध्ये विलीन होतात त्यांची देखील आंशिक मुक्तीच होत असते, ती पूर्ण मुक्ती नसते. किंवा हे वेगवेगळ्या देवतांची उपासना करणाऱ्यांना कधी अशी भगवद्धामाची म्हणजे कृष्ण लोकाची प्राप्ती होऊ शकत नाही. आता आपण पुढे बघू. हा आता आपण जे अर्जुनाने प्रश्न विचारला त्याचे उत्तर अभ्यासणार आहे. आता ब्रह्म म्हणजे काय, तर तो अनाशी आहे असा जीवित म्हणजे अस्तित्व चिरकाल आहे, म्हणजे तो कधीही जन्म मृत्यू असा त्याचा होत नाही असा जो आहे तो जीव म्हणजे कोण, ब्रह्म म्हणजे आपला आत्मा चिरंतन आहे, सनातन आहे. मग आता
त्या जीवाचा म्हणजे त्या आत्म्याचा नित्य स्वभाव आहे ना, त्याला म्हणायचं अध्यात्म. म्हणजे तो आपल्या शरीराचं एक प्रकारे नियंत्रणच करत असतो, कंसात शरीराचं नियंत्रण केलंय. आता भौतिक शरीराकडे नेणारी क्रिया म्हणजे काय, की जेव्हा आपण ह्या भौतिक म्हणजे आपण ह्या भौतिक प्रकृतीमध्ये येतो आणि आपल्याला जेव्हा एखादं भौतिक शरीर मिळतं ना, आपल्याला भौतिक शरीर कधी मिळतं, तर आपली जी पूर्वकर्म असतात त्यानुसार आपल्या जे काही कर्माचं फळ असतं त्यानुसार आपल्याला ती योनी आणि ती मिळतं. म्हणजे काय, आपल्याला भौतिक शरीराकडे नेणार जी किंवा सकाम कर्म पण म्हणतात, म्हणजे काय की आपण मागच्या पूर्वजन्मात म्हणजे पूर्वजन्मानुसार जे काही कर्म केले असतात त्यानुसार आपण शरीर प्राप्त झालं. आणि शरीर म्हणजे काय मिळतं, आपल्याला एक प्रकारचं निवासस्थान मिळतं, तिथे जाऊन त्या शरीरानुसार आपल्याला कर्म करायला लागतं. म्हणजे काय, आपण देवताचं शरीर मिळालं तर त्यानुसार कर्म करू, आपल्याला जर डुकराचं शरीर मिळालं तसं कर्म करू. म्हणजे काय की आपण त्या मनुष्याचं शरीर मिळालं तसं काम करू, म्हणजे मनुष्य किंवा एखाद्या पशुचं मिळालं त्यानुसार करू, हो की नाही. मग ह्याला म्हणायचं की कर्म. म्हणजे भौतिक शरीर आपल्याला प्राप्त होतं, म्हणजे आपल्याला जीवात्मा म्हणून आपण कसं असतं, आध्यात्मिक शरीर असतं आपल्याला, आध्यात्मिक असतो. पण जेव्हा आपण भौतिक प्रकृतीच्या संपर्कात येतो आपल्या पूर्वकर्मानुसार, तेव्हा आपल्याला ते शरीर आपल्या पूर्वकर्मानुसार जे प्राप्त होतं त्यानुसार मग, आणि ते प्राप्त झालं रे झालं की आपलं कर्म सुरू होतं, आत्मास्वतः सक्रिय होतं. मग त्याला म्हणायचं, आणि मग त्यानुसार आपण जे काही कर्म केलेले असतात त्या गतजन्माची, त्यानुसार आपल्याला सुख दुःख वाटायला येतात आणि तसे आपण कर्म करतो. मग ह्याला म्हणायचं फलदायी क्रिया, परिणाम व्हायला लागतात. हे म्हणजे आता भौतिक निसर्ग म्हणजे काय, म्हणजे भौतिक सृष्टी त्याला काय म्हटलंय, अधिभूत असं म्हटलंय. म्हणजे काय, ही भौतिक सृष्टी कशी आहे, परिवर्तनशील आहे भौतिक प्रकृती. म्हणजे काय की तिचा उत्पत्ती होते, त्यानंतर तिचा विकास होतो, त्यानंतर काय होतं तर तिच्यामध्ये वेगवेगळ्या जीवांचं प्रजनन होतं, किंवा वेगवेगळे जीव म्हणजे काय करू शकतात, तर वेगवेगळे म्हणजे जीव प्रजनन करू शकतात. त्याचबरोबर काय होतं, तिचा ऱ्हास पण होतो, क्षमता कमी होते आणि लय होतो, म्हणजे काय ती नष्ट होते. ह्या अवस्था आहेत, म्हणजे तिला ह्या वेगवेगळ्या भौतिक प्रकृती आणि त्यातल्या घटकांना ह्या वेगवेगळ्या अवस्थातून जावं लागतं. आणि म्हणून तिला, म्हणून तिची काय होते, निर्मिती पण होत असते आणि तिचं ऱ्हास किंवा लय म्हणजे ती नष्ट पण होत असते प्रलयाच्या वेळी. आणि असं हे चक्र सुरूच राहतं. म्हणून ती कशी परिवर्तनशील आहे. आणि म्हणून तिला काय म्हणलंय, आदिभूत असं म्हटलंय. मग आता आदिदैव म्हणजे काय, तर भगवंत आणि आपलं जे विराट रूप आहे भगवंतांचं, सर्व ग्रह लोक तारे आणि देवदेवता यांना धारण करणारं जे भगवंतांचं रूप आहे त्याला म्हणायचं आदियज्ञ. आणि आदियज्ञ म्हणजे काय, तर सर्व यज्ञांचा भोक्ता, म्हणजे सर्वांचा आनंद घेणार. यज्ञ म्हणजे काय, समर्पित कृती. मग सर्वांचं सगळे समर्पित कृती आपल्याला वेदामध्ये काय सांगितलं, कोणासाठी करा, भगवंतांसाठी. म्हणजे आपला यज्ञ कोणासाठी करायचा, विष्णूंच्या संतुष्टी प्रत्यर्थ. म्हणजे काय, सगळ्या यज्ञांचा भोक्ता, सगळ्या यज्ञांचा आणि त्यागांचा भोक्ता. म्हणजे यज्ञ कशामुळे निर्माण होतो, आपले विहित कर्मामुळे. म्हणजे काय, आपलं कर्तव्य कर्म, प्रिस्क्राइब ड्युटी आपण जी करतो, म्हणजे काय आपण त्याग करतो. म्हणून आपल्या त्यागाचा आनंद घेणारे ते कोण आहेत, परमात्मा. म्हणजे ते विष्णू स्वरूप आहेत, विष्णू स्वरूप जे आहे चतुर्भुज विष्णू स्वरूप आपल्या हृदयामध्ये ते स्थित असतात आणि ते परमात्मा स्वरूपात स्थित असतात. की जो भगवंतांचा अवतार आहे, म्हणजे मूळ पुरुष दिव्य पुरुष जे आहेत परमपुरुष श्रीकृष्ण, त्यांचा आपल्या ब्रह्मांडासाठीचा हा अवतार आहे. आपल्यासारख्या जीवांसाठी ते त्यांच्या म्हणजे परमात्मा स्वरूपात आपल्या हृदयामध्ये स्थित, म्हणजे आपल्यासारखे जीवांना एक प्रकारे मुक्ती देण्यासाठी, मुक्ती मिळण्यासाठी म्हणजे जे कार्य आपण करतो त्यावेळी ते साक्षी असतात एक प्रकारे. आणि त्यांच्या हृदयातील उपस्थितीमध्ये आपल्याकडून ते मग करून घेतात अशा प्रकार. कारण आपल्याला त्यामुळे पूर्वजन्मात जे कर्म केलं त्याचं आपल्याला विस्मरण होतं आणि आपण आत्ता जे कर्म करत असतो वर्तमान जन्मात त्यासाठी आवश्यक असणारी स्मृती ज्ञान हे सगळं भगवंत देत असतात. हे 15व्या अध्यायात आपण अभ्यासणार आहोत. मग यामुळे ते परमात्मा स्वरूपात आपल्यासाठी उपस्थित असतात. म्हणून त्यांना काय म्हटलंय, आधी म्हणजे यज्ञ म्हणजे कोण, तर भगवंत परमात्मा स्वरूपातले त्यांचं रूप. ते कुठे राहतात, तर आपल्या हृदयात राहतात. आणि मग मृत्यूच्या वेळी कृष्णाचं स्मरण कसं करावं, तर आपण आयुष्यभर स्मरण केलं पाहिजे, भगवंतांचं पवित्र महामंत्राचा जप केलं पाहिजे, तेव्हा आपल्याला मृत्यूच्या वेळी त्यांचं नाम आठवेल की नाही. म्हणजे परीक्षेसाठी कसं आपण वर्षभर अभ्यास करतो, मग आपल्याला परीक्षेच्या वेळी सगळ्या विषयातलं सखोल ज्ञान असल्यामुळं त्या प्रश्नाचं उत्तर व्यवस्थित लिहायला आठवतं. मग तसंच आहे अगदी, आपण जर रोज भगवंतांच्या पवित्र महामंत्राचा जप केला तर आपल्याला मृत्यू समय आठवतं कृष्णांचं नाव, नाही तर काय होईल. काही जणांची अवस्था काय कशी असते, काही जण कोमामध्ये असतात, काही जण बेशुद्ध अवस्थेत असतात, किंवा काही जण खूप म्हणजे बोलूही शकत नसतात. मग आपल्याला त्यांचं नामस्मरण अचानक करायला करू शकू का, किंवा आठवेल का,
म्हणजे आपण जेव्हा नित्यराव करतो तेव्हा आपल्याला आठवतं ना, आपण श्लोक मंत्र स्तोत्र कसं पाठ करतो, सराव करून करतो, म्हणजे सोपी गोष्ट झाली. म्हणजे काय मग आपल्याला आठवतं त्यावेळेला, किंवा एखादी आरती आपण पाठ केली तर आपल्याला त्यावेळेला आठवते ना आपण सराव केला. मग अगदी असं ते श्रीकृष्णांचे पवित्र मान करतो, आपण रोज ठराविक वेळी ठराविक माला जप केला की आपल्याला आपोआप ते मुखामध्ये श्रीकृष्ण म्हणजे आपल्या जिभेवर नित्य करत असतात त्यांच्या अंतरंग शक्तीद्वारे. आणि त्याद्वारे काय होतं की आपल्याला त्याचं नित्य स्मरण होतं भगवंतांचं, भगवंतच ते करून घेतात. आणि त्या पद्धतीने मग आपल्याला मुक्तीचं द्वार एक प्रकारे मोकळं होत असतं किंवा आपल्याला मार्ग मिळत असतो. म्हणजे भगवंत त्यांच्या नामामध्ये त्यांच्या अंतरंग शक्तीद्वारे आपल्या जिभेवर नृत्य करत असतात असं म्हटलंय. म्हणजे इतकं सहज नाम असं आपल्या मुखी येत नाही, तेव्हा भगवंतांची इच्छा असते तेव्हाच ते आपल्या मुखी येतं. म्हणून आपण काय केलं पाहिजे, स्मरण केलं पाहिजे आणि त्याचा नित्य स्वराव केला पाहिजे. मग ते आपल्याला मृत्यू समयी आपल्या मुखी भगवंतांचं नाम येतं. आता आपण पुढे घेऊ. हा मग तुझी 8.3. श्री भगवान म्हणाले, अविनाशी दिव्य जीवाला ब्रह्म म्हटले जाते आणि त्याच्या नित्य स्वभावाला अध्यात्म असे म्हणतात. जीवात्मा जीवांच्या प्राकृत देहाच्या उत्पत्तीस कारणीभूत असणाऱ्या कार्यांना कर्म किंवा सकाम करणं असे म्हणतात. आपला जो अविनाशी जीव आहे, म्हणजेच आपण म्हणजे आपण जीवात्मा, म्हणजे आपण आत्मा आपल्याला काय म्हणजे ब्रह्म समजले. आणि मग आपण ते सर्व म्हणजे अध्यात्म, म्हणजे आत्मा कसं आहे त्याला जे शरीर मिळतं त्या भौतिक प्रकृतीमध्ये आलं त्यानुसार होत, मग त्यामध्ये वचन नित्य स्वभावाला काय अध्यात्म म्हणतात. आणि मग प्राप्त तटस्थ शक्ती म्हणजे काय, तो भौतिक प्रकृतीच्या संपर्कात आला तर आपल्याला काय होतं, ह्या प्राकृत म्हणजे सृष्टीमध्ये वेगवेगळे देह मिळतात आणि त्यानुसार मग आपल्याला शरीर मिळतं त्या पशु म्हणजे त्या युनिटला. आणि मग जर मनुष्याचं मिळालं तर तो वेगळ्या ह्या अवस्थातून जातो. इथे चित्रात दाखवलं आपल्याला ह्या 5 समस्या असतात, म्हणजे मग भगवानुसार आपल्याला ते मिळतं, त्या त्या योनीतून आपला प्रवास होतो. मग जेव्हा शरीर मिळतं तेव्हा काय होतं, त्यानुसार आपलं कर्म होतं. म्हणजे जेव्हा शरीर मिळतं तेव्हाच त्यामुळे मिळालेलं असतं आपल्याला मागच्या पूर्वकर्मानुसार जे काही असतं आपलं कर्मफल त्यानुसार. म्हणून त्याला काय म्हटलंय, भौतिक प्रकृती देहाच्या उत्पत्तीस कारण असणाऱ्या कार्यांनाच काम कर्म असं म्हटलंय. म्हणजे ते आपल्याला भौतिक देह मिळतो एखाद्या पशुचा किंवा एखाद्या मृताचा एखाद्या, तर तो त्या कर्मामुळे मिळत असतो. आणि मग ते निवासस्थान आपल्याला मिळालं की तिथेहून पण आपलं कर्म सुरू करतं आणि पुन्हा ते ह्या सगळ्या शरीराच्या अवस्थातून जातं आणि पुन्हा जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकतं. म्हणजे अशा प्रकारे ही जी कार्य सुरू होतात त्यांनाच काय म्हटलंय, कर्म असं म्हटलंय. किंवा हे देह मिळण्याचं कारण पण काय, आपलं कर्मच आहे आणि ते सकाम कर्म आहे. म्हणून त्यानुसार आपल्याला देह मिळालेला असतो. आता आपण पुढे जाऊया. 8.4. हे देहाभूतांवर निरंतर परिवर्तनशील असणाऱ्या भौतिक प्रकृतीला अधिभूत असे म्हणतात. चंद्र सूर्यासारख्या देवदेवतांचा समावेश असणाऱ्या परमेश्वराच्या विराट रूपाला अधिदेव असे म्हणतात. आणि प्रत्येक देहधारी जीवामध्ये परमात्मा रूपाने मी पुरुषोत्तम भगवान वास करतो आणि मलाच अधियज्ञ यज्ञाचा अधिष्ठाता असे म्हटले जाते. हरे कृष्ण हरे कृष्ण. हा मग देहभूतावर निरंतर परिवर्तनशील असणाऱ्या भौतिक प्रकृतीला म्हणजेच काय अधिभूत म्हटले. म्हणजे मग अशी मी सांगितलं, भौतिक प्रकृती कशी परिवर्तनशील आहे, तिला कशा अवस्था आहे, तिचं चित्र दाखवलंय पहा की एक सुरवंट आहे त्याचं अळी, म्हणजे ते अळीपासून म्हणजे सुरवंट किंवा मग पुढे फुलपाखरात कसं रूपांतर होतं, असं भौतिक प्रकृतीचं परिवर्तन स्वरूप आहे. तिला काय उत्पत्ती आहे, तिला विकास होतो तिचा, त्यानंतर ती एका ठराविक स्थिती म्हणजे कार्यस्थितीमध्ये ती क्रियाशील होते आणि त्यानंतर काय होतं, तिथे प्रजननाची किंवा पुन्हा नवनिर्मिती तिथे घडत असतात, प्रजनन क्षमता पण असते आपल्या जीवामध्ये. आणि मग पुन्हा काय होतं, ऱ्हास होतो तिचा आणि मग लय होतो म्हणजे नष्ट होते, अशी ती परिवर्तनशील आहे. म्हणून तिला काय म्हटलंय, अधिभूत. चंद्र सूर्यासारखे देवदेवतांचा समावेश असणारे असे परमेश्वराने काय केलेलं, सगळ्या देवदेवता यांना विराट स्वरूपामध्ये म्हणजे हे सगळे ग्रह लोक हे सगळ्यांना धारण केलेले आहे. त्यांच्या सर्वोच्च नियंत्रक जी शक्ती आहे तर त्या माध्यमातून ते धारण करतात, त्याला म्हणायचं अधिदेव. आणि देहावधारी जीवामध्ये काय असतं, भगवंत परमात्मा स्वरूपात चतुर्भुज विष्णू रूपात ते उपस्थित असतात. म्हणून त्याला काय म्हटलंय, आधियज्ञ यज्ञांचे अर्थ किंवा भोक्ता कोणच भगवंत आहे. आता आपण पुढे जाऊ. 8.5.
अंतकाले च मामेव स्मरण मुक्ता कलेवरम यः प्रयान्ति समद्भावम् याति नासत् तत्र न संशयः। आणि जो मृत्यू समय केवळ माझे स्मरण करून आपल्या देहाचा त्याग करतो तो लगेच माझ्या स्वभावाला प्राप्त होतो यात मुळी शंका नाही। हरे कृष्ण हरे कृष्ण। हा मग आता इथे चित्रात दाखवले पहा भीष्म पितामह आहेत तर ते कसे बाळांच्या म्हणजे बाळांचं जे शय्या आहे त्याच्यावर ते मृत्यूसमयी होते। मग मृत्यूसमयी जो सदैव श्रीकृष्णांचं स्मरण करतो त्याला तो जेव्हा देहाचा त्याग करतो त्याला माझा स्वभाव प्राप्त माझ्या स्वभावाला प्राप्त होतो म्हणजे काय की भगवद्धामाची प्राप्ती होते भगवंताची त्याच्यावर कृपा होते आणि त्याला भगवद्धामाची प्राप्ती होते। म्हणजे हा किती महत्व आहे भगवंताचं स्मरण करण्याचं। मग जसं भीष्म पितामह हे उत्तम भक्त होते महाजनांमध्ये त्यांची म्हणजे गणना होते बरं का इतके उत्तम आणि सर्वश्रेष्ठ भक्त होते। मृत्यूसमयी ते मृत्यूशयावर जेव्हा पडले होते तेव्हा त्यांच्या समोर प्रत्यक्ष भगवंत होते आणि त्यांना माहिती होतं भगवान श्रीकृष्णच आहे ते जे अर्जुनाचे सारथ्य करतात आणि युद्धाचे 15 दिवस कसं होतं अर्जुनाचे ते सारथ्य करत होते म्हणजे त्यामुळे काय केलं त्यांना रोज दर्शन घडत होतं भगवंताचं। पहा म्हणजे किती मोठं भाग्य आहे आणि अर्जुनाकडे त्यांची पाठ होती। पहा मग त्यांना हे जे माहित होतं तर त्यामुळं त्यांनी काय केलं मृत्यूसमयी भगवंताची स्तुती केली। मग महाभारताचं जे शांती पर्व आहे तर त्याच्यामध्ये विष्णू सहस्त्र नाम जे रचलं गेलंय ना तर ते भगवान समोर उपस्थित असताना भीम म्हणजे भीष्म पितामह यांनी ते रचलंय आणि त्यांची ती स्तुती करत समोर भगवंतांचं रूप गुण लीला आठवत अशा पद्धतीने त्यांनी प्राण सोडला। म्हणजे यापेक्षा अत्यंत उत्तम स्मरण कोणतं ना पहा तर असं स्मरण जेव्हा येतं ना तेव्हा निश्चितच आपल्याला भगवंतांची प्राप्ती होते। म्हणून आपण असा प्रयत्न केला पाहिजे की आपण आतापासून सराव केला पाहिजे तेव्हा आपल्याला अशा पद्धतीनं भगवंतांचं स्मरण होईल त्याची स्तुती लीला गुण ह्याच्यामध्ये आपण ते आठवण्यात आपण स्मरण करण्यातच आपला प्राणाचा त्याग करू। पुढे जाऊ आपण हा हरे कृष्ण वाचायचे ना माताजी अहन्याहानि भूतानि गच्छन्ति हयमालां शेषास्थिरत्वमिच्छन्ति किमाचार्य मत परम। शेकडो आणि हजारो जीव प्रत्येक क्षणी मृत्यूला भेटतात परंतु एक मूर्ख प्राणी तरीही स्वतःला मृत समजतो आणि मृत्यूची तयारी करत नाही ही जगातील सर्वात अद्भुत गोष्ट आहे। हरे कृष्ण हरे कृष्ण। आता हे चित्रात दाखले युधिष्ठिर महाराज आहेत पहा ते जेव्हा वनवासात होते तर ते एका तळ्याकाठी पाणी द्यायला गेले आणि मग तिथे पाणी आणायला त्यांनी सर्वात पहिल्यांदा अर्जुनांना सांगितलं। बराच वेळ आले नाही म्हणून एक एक जण गेले बघायला तर कोणच परत आलं नाही। मग युधिष्ठिर महाराज गेले तर तिथे त्यांचे बंधू होते ते असे बेशुद्ध अवस्थेत पडलेले होते। मग त्यावेळेला म्हणजे ते जायला लागतात काय झालं असेल म्हणजे ते बघायला येतात ना बराच वेळ बंधू आले नाहीत तर तिथे पाहतात तर ते असे पडलेले दिसतात त्यांना। मग ते तळ्यात पाय ठेवणार तोपर्यंत तिथे ते सांगतात की आता आमची वेळ आहे आणि त्यावेळेला यांनी येण्याचा म्हणजे गुन्हा केला म्हणजे थोडक्यात चुकीची गोष्ट केली आमच्या वेळेला येऊन पाणी पिण्याचा प्रयत्न केला म्हणून युद्ध केलं आम्ही आणि त्यामुळे ते घायाळून पडलेत असं सांगतात। मग ते म्हणतात माझ्या भावांना तुम्ही जिवंत कराल का तर हो म्हणतात करतो पण माझ्या 5 प्रश्नांची तुम्ही उत्तरं दिली पाहिजेत। म्हणजे युधिष्ठिर महाराज त्यांच्या प्रश्नांची एकशेचे उत्तरं देतात। तर मग त्यातला जो एक प्रश्न आहे तो आहे हा म्हणजे शेकडो हजारो जीव प्रत्येक क्षणी मृत्यूला भेटत असतात म्हणजे असे होत असतात मृत्यू अनेकांचे आणि तरीही म्हणजे म्हणजे आपण इतके मूर्ख प्राणी की स्वतःला म्हणजे आपण तरीही म्हणजे आपण असं आपल्याला कधी ना कधी मृत्यू येणार आहे आणि हे जरी माहित असलं तरी देखील आपण मृत्यूची तयारी करत नाही किंवा कोणत्याही पद्धतीने त्यासाठी तयार राहत नाही स्वतःला मृत म्हणजे जो समजतो तो तर ही सगळ्यात जगातली अद्भुत गोष्ट आहे। पण आपण काय करतो ह्या अशा आयुष्याचा आनंद घेण्यात आणि अशा भौतिक इंद्रिय तृप्तीच्या गोष्टीमध्ये रत राहतो मग हे सगळ्यात मोठं जगातलं अद्भुत गोष्ट आहे असं युधिष्ठिर महाराज उत्तर देतात आणि तेव्हा यक्ष असतात ते आनंदी होतात आणि मग त्या सर्वांना जिवंत करतात। म्हणजे मनुष्याला म्हणजे
काहीही शाश्वत नाहीये ह्या भौतिक प्रकृतीमध्ये, आणि इथे आल्यावर आपल्याला कधीही मृत्यू येऊ शकतो. पण त्याला कसं वाटतं, मी कायम जिवंतच राहणार आहे आणि माझं हे समाज संरक्षण करेल, माझं कुटुंब करेल किंवा कुटुंबाची मी काळजी घेईन, संरक्षण करेल. पण ह्यातलं काहीही शाश्वत नसतं. सगळे आपले नातेसंबंधी त्यांना पण मृत्यू येणार असतो ना आपल्याला पण, तरी देखील आपण संपत्ती एकावर एक साठवतच राहतो. म्हणजे माहित असतं की आपण मरणार आहोत, आपला मुलगा पण नंतर किंवा आपण करत असतो पहा. आणि आपल्याला मृत्यू झाल्यानंतर म्हणजे ह्या संपत्ती किंवा ह्या सगळ्यावर काही आपला अधिकार असतो. हे सगळं श्रीकृष्णांचं आहे, श्रीकृष्णांचे. पण आपण तिथे अधिकार सांगायला बघतो. आणि एवढंच नाही तर मग मृत्यू समय आपल्या इतक्या आसक्ती असतात की आपण एखादी पाल किंवा एखादा कुत्रा बनून त्या घरात येऊन राहतो. म्हणजे पुढचा जो काही जन्म मिळतो आपल्याला कर्मानुसार, म्हणजे इतक्या त्या आसक्ती असतात. म्हणजे आणि मग अशा इंद्रिय तृप्ती करतच असल्यामुळे आपण कधीच मृत्यूची तयारी करत नाही, ह्या चक्रात अडकतच असतो. आणि स्वतःला आपण कसं समजतो, अमर अजरावर आहोत की काय असं समजतो. मग हीच चूक करतो. म्हणजे इतकी म्हणजे इतका मूर्ख आपण पणा करतो किंवा असे मूर्ख प्राणी म्हणजे आपण आहोत. आणि हीच सगळ्यात जगातली अद्भुत गोष्ट आहे असं युधिष्ठिर महाराज म्हणतात. आता आपण पुढे जाऊ. हे कोणत्या, आपल्या देहाचा त्याग करीत असताना मनुष्य ज्या ज्या भावाचे स्मरण करतो त्या त्या भावाची तो निसंदेह प्राप्ती करतो. हरे कृष्ण. इथे भरत महाराजांची गोष्ट आहे की ते म्हणजे त्यांना ते हरिण जे ते जंगलात गेले आणि त्यावेळेला त्यांना हरिणीचा मृत्यू झाला आणि त्याचं जे पाडस मिळालं, तर काय झालं की त्याचीच काळजी त्यांना असायची आणि त्यांचं यज्ञ कर्म भक्ती साधनेकडे दुर्लक्ष झालं. आणि मग त्या काळजीतच त्यांचा जेव्हा मृत्यू झाला तेव्हा मनात त्यांच्या कोणाचा विचार होता, हरणाचा. ह्याची काळजी कोण घेईल, ह्याला खायला प्यायला कोण देईल, मग ह्याच्यावर कुठल्या जंगली पशुनं हल्ला नाही ना केला, असं त्यांच्या मनात जो विचार होता त्यामुळे त्यांना हरणाचं शरीर मिळालं. म्हणजे काय की आपण ज्या ज्या भावाने स्मरण करतो त्या त्या भावाचं आपल्याला निसंदेह देह प्राप्त होतो. मग जर आपण कृष्णांचं स्मरण केलं तर निश्चितच आपल्याला आध्यात्मिक कृष्णांसारखा देह प्राप्त होईल. म्हणजेच काय, आपल्याला भगवद्धामाची प्राप्त. मग आपण काय केलं पाहिजे, भगवंताच्या पवित्र महामंत्राचा जप आपल्याला वेळ मिळेल तेव्हा, शक्य होईल तेव्हा कुठे शक्य असेल तेव्हा करायचा प्रयत्न केला पाहिजे. आणि तो सर्व आत्तापासून केला पाहिजे. म्हणजे काय, निसंदेह आपल्याला भगवंतांची प्राप्ती होईल किंवा भगवंतांची प्राप्ती होईल. मग आता आपण पुढे जाऊ. हा, ही ती गोष्ट आहे. आपण मागच्या वेळी अभ्यासली होती. मग तरी पुढची पाहिजे. म्हणून अर्जुना, तू सदैव माझ्या कृष्णाच्या रूपात विचार कर आणि त्याच वेळी तुझे युद्धाचे विहित कर्तव्य पार पाड. मला समर्पित केलेले तुमचे कार्य आणि तुमचे मन आणि बुद्धी माझ्या स्थिर केल्याने तुम्ही निसंशयपणे माझी प्राप्ती कराल. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग अर्जुनाला ते काय म्हणतात, म्हणून तू काय कर, सदैव माझ्या कृष्णाच्या, म्हणजे काय तुझे भगवंतांचं मूळ दिव्य रूप आहे ना, शांतसुंदर रूप, तर त्याचा त्याचा तू विचार कर, त्याचं ध्यान कर. आणि मग त्यावेळे तू युद्धाचं जे विहित कर्तव्य कर्म आहे, तर ते जेव्हा तू पार पाडशील आणि मला समर्पित करशील, म्हणजे तुझं कर्तव्य कर्म ते कोणासाठी, माझ्या संतुष्टीसाठीच होईल. आणि मग असं समर्पित केलेलं तुझं कार्य आहे, त्यामुळे काय होईल की तुझं मन आणि बुद्धी पूर्णपणे माझ्यावर स्थिर केल्यामुळे तू काय, तुला काय होईल, भगवंतांची प्राप्ती होईल. म्हणजे निसंशय भगवंतांची प्राप्ती होईल असं भगवंत सांगतात. म्हणजे काय की तू युद्धासाठी सज्ज हो आणि तुझं युद्ध हे विहित कर्तव्य कर्म पार पाड. आणि ते काय होईल, कृष्णांना समर्पित केलेलं होईल कर्तव्य. जे विहित कर्म ते असतं ते कशासाठी असतं, कृष्णांच्या संतुष्टीसाठी. म्हणजे क्षत्रियाचा तो यज्ञ असतो आणि त्यामुळे काय होईल, असं जेव्हा श्रीकृष्णाच्या संतुष्टीसाठी आनंदासाठी आपण कार्य करतो तेव्हा आपलं मन आणि बुद्धी पूर्णपणे श्रीकृष्णाशी युक्त होतं आपण. आणि त्याद्वारे काय होतं, आपल्याला भगवंतांची प्राप्ती होते. इथे जसं की चित्रात दाखवले, प्रल्हाद महाराज कसे होते, त्यांना वेळ मिळायचं तेव्हा ते काय करायचे, तिथले जे असुर बांधव होते तर त्यांना भगवंतांच्या पवित्र नावांतरचा जप सांगायचे आणि त्यांच्याबरोबर संकीर्तन करायचे, नंतर नृत्य करायचे आणि त्यांना पण भक्ती साधनेमध्ये आणण्याचा प्रयत्न करायचे. म्हणजे काय, भगवंत भक्त असतो तो काय करतो, भगवंताच्या
समाधानासाठी किंवा संतुष्टीसाठी आपलं प्रत्येक कर्म असतं ते विहित कर्तव्य, म्हणजे ते भगवंतांच्या संतुष्टीसाठी त्यांना अर्पण करतो, त्यांना समर्पित कार्य करतो, आणि अशा पद्धतीनं त्यांच्यावरच मन बुद्धी जेव्हा तो पूर्णपणे केंद्रित करतो, स्थिर करतो, तेव्हा काय होतं, आपण आपोआपच आपलं मन बुद्धी तिथं केंद्रित झाल्यामुळं आपली इंद्रिय पण म्हणजे भगवंतांच्या सेवेमध्ये गुंतून जातात, आणि त्याद्वारे काय होतं, आपल्या आत्म्याचा प्रवास कसा होतो, सुखाचा होतो, त्याला शांती परम शांती परम आनंद प्राप्त होतो आणि त्याला भगवत धामाची प्राप्ती होते. आता आपण पुढे येतो. हा मध्ये अभ्यास योगे न युक्तन तेच नान्या गामिना परम पुरुषम दिव्यम याती पार्थ्यानुचित्ययन. जो परम पुरुष भगवंताचे ध्यान करतो त्याचे मन सतत माझ्या स्मरणात गुंतलेले असते, मार्गापासून अविचलित असते, तो हे पार्थ अर्जुना तो माझ्यापर्यंत नक्कीच पोहोचतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. म्हणजे भगवंताचं ध्यान करतो त्याचं मन, म्हणजे ज्याचं भगवंतांचं जो स्मरण करतो, भगवंताच्या पवित्र महामंत्राचा जप करतो, त्याचं मन सतत माझ्या स्मरणात गुंतलेलं तर असतं आणि या मार्गापासून तो अविचलित होतो, म्हणजे कृष्ण मार्गामध्ये स्थिर होतो. पण जरी आपण म्हणजे भगवंतांची अगदी म्हणजे नकळत जरी आपल्या तोंड नाव निघालं तर कशी आपल्याला भगवद्धामाची प्राप्ती होते, तर हे एक सुंदर उदाहरण इथल्या शेजारच्या गोष्टीत दाखवलं. म्हणजे भगवंत काय म्हणतात, अगदी नाव जो घेतो त्याला निष्ठ जो माझ्या स्मरणानंद नक्की प्राप्ती होते, ते गोष्ट आहे. तर ज्या मिलाची ही गोष्ट आहे, तर आपण ती पुढच्या चित्रात बघूया. तर माताजी पुढची स्लाइड घेऊया. तर जमील आहे, तर त्याला आपण आत्ताच्या चित्रात जे बघितलं, तर त्याला वैकुंठेला घेऊन जायला ते विष्णूचे जे दूत आहे ते आलेले होते. मग अजमील हा अत्यंत चांगला असा ब्राह्मण होता, अत्यंत बघितलं आपलं छान जीवन करत होता, वेदांत केलं होतं. पण एक दिवशी तो जंगलात पूजेसाठी भगवंतांच्या फुलं आणायला जातो आणि तो पाहतो की स्त्री आणि पुरुष असं म्हणजे एक म्हणजे असं त्यांना रममाण झालेले पाहतो एकामध्ये. तर मग हे पाहिल्यावर ते दृश्य त्याच्या मनातून हटत नाही आणि मग काही दिवसांनी काय होतं, तो त्या स्त्रीशी विवाह करतो आणि त्या पत्नी मुलं बाळ किंवा आई वडील यांना सुद्धा घराबाहेर घालवून देतो आणि पूर्णपणे वाईट कृत्यात तो गुंतो. म्हणजे तो अत्यंत वेगवेगळ्या म्हणजे गोष्टी वाईट अशा करायला लागतो, म्हणजे चोऱ्या करतो किंवा लोकांना त्रास देतो, म्हणजे अशा पद्धतीने संपत्ती गोळा करतो, कारण त्या वाईट स्त्रीशी त्याचा विवाह झालेला असतो आणि त्यानुसारच त्याचं कुकर्म त्याच्या आतनं घडत असतं. मग त्याला अनेक मुलं होतात, मग त्यापैकी एक जो मुलगा त्याचं नाव असतं नारायण, शेवटचा जो धाकटा मुलगा असतो, मग त्याच्या मृत्यूची जेव्हा वेळ येते तेव्हा त्याला दिसतात यमदूत आलेले. मग त्याची पुढची साईड घ्या. तर यमदूत आलेले दिसतात, मग ते पाहून तो भयभीत होतो, घाबरून जातो, बाईची चित्रात दाखवलंय. आणि मग तो गिने तो त्याचा जो मुलगा आहे धाकटा त्याला भीतीने घाबरून हाक मारतो नारायण म्हणून. मग काय होतं, तो नारायण म्हणतो तेव्हा वैकुंठ लोकातील म्हणजे नारायण स्वरूप कसं आहे, चतुर्भुज रूप आहे, त्याला नारायण म्हणतात. हा, किंवा विष्णू नारायण आपण म्हणजे विष्णू रूप ते चतुर्भुज रूप म्हणजे. तर ते त्यांचे दूत येतात पहा, म्हणजे वैकुंठ लोकातले जे भगवंतांचे दूत आहेत त्या पण चतुर्भुज आहेत. तर ते येतात पहा आणि मग त्यांच्यामध्ये आणि यमदूतामध्ये वाद होतो की ते म्हणतात आमच्या स्वामींना हाक मारली यांनी म्हणून आम्ही घेऊन जायला आलो आहोत. आणि यम म्हणजे यमदूत म्हणतात की आम्ही ते प्राणहरण करायला आलोय. अशा पद्धतीनं त्यांच्यामध्ये वादविवाद होतात. मग तेव्हा त्याला कळते आपली सुख आणि मग तो काय करतो, भगवंतांना म्हणजे त्यांना शरण जातो आणि मग तो वृंदावनला जाऊन ते तप करतो आणि मग त्याला म्हणजे मुक्ती मिळते. असे असे अनेक जन्म तप आणि साधना भक्ती साधना भगवंतांचं म्हणजे प्रेममय भक्तिमय सेवा आणि भगवंतांच्या पवित्र महामंत्राचा जप केल्यानंतर त्याला मग भगवंतांचे दूत पुन्हा वैकुंठाला घेऊन जायला पुष्पक विमान घेऊन येतात. म्हणजे पहा, चुकून जरी आपल्या तोंडून भगवंतांचं नाव गेलं तरी तिथे भगवंतांची कृपा होते. मग जर आपण नित्यनेमानं भगवंतांच्या पवित्र महामंत्राचा जप केला, त्यांचं स्मरण केलं, तर निश्चितच आपल्यावर कृपा होईल. हो की नाही, म्हणजे कुणीही म्हणत राहत नाही, भगवंत प्रत्येकाला इतके दयाळू आहेत की त्या प्रत्येकाला की जो त्यांना हाक मारतो म्हणजे भक्तिभावाने मारेल किंवा चुकून न कळत जसं अजामिन सारखं तरी देखील त्याच्यासाठी भगवंत धावून येतात. म्हणजे आपण नित्यनेमाने जप करू, त्यांचं स्मरण करू, तेव्हा निश्चितच आपल्यासाठी भगवंत येतील. हो की नाही. आता आपण पुढे जाऊया. पुढची स्लाइड घेऊन होते. आता जे पुढची स्लाइड घेऊ.
व्यक्तिचित्र दाखवले पहा की शिवजी आहेत ते काय सांगतात पार्वतीवरत्यांना की विष्णूंची 1000 नाम म्हणजे रामांची 3 नामाच्या बरोबरीची आहेत, रामनामाच्या, आणि श्रीरामांचे 3 नाम म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहेत त्यांच्या 1 नामाच्या बरोबरीची आहेत. म्हणजे पहा भगवान कृष्णाच्या पवित्र मंत्राचा जर आपण जप केला तर त्याचे किती लाभ आणि किती फायदे आहेत ते देवदेवतांना सांगतात पहा. आणि विष्णू म्हणजे विष्णू रूपातील जे भगवंत आहेत आपल्या ब्रह्मांडासाठी, तर शिव कशावर ध्यान लावतात तर त्या विष्णू स्वरूपावर त्यांचा जप करतात ते. किंवा हे ब्रह्मा आहे सगळे देवदेवता ऋषी मुनी कोणाचा जप करतात तर श्रीकृष्णांचा जप करतात. म्हणजे आपल्याला जे काही देवतांच्या माध्यमातून प्राप्त होतं ते सुद्धा भगवंत देत असतात ते ह्याच्यातून आपल्याला लक्षात येईल. आपण पुढे हा दिवस हरे कृष्ण वाचू का माताजी? हा अर्थ वाचा माताजी, श्लोक नाही वाचलं तरी चालेल. मला प्राप्त झाल्यानंतर महान आत्मे जे भक्तीमध्ये योगी आहेत ते कधी या तात्पुरत्या जगात परत येत नाहीत, जे दुःखाने भरलेले आहेत कारण त्यांना सर्वोच्च पूर्णता परम सिद्धी प्राप्त झाली आहे. हरे कृष्ण हरे कृष्ण. आता भगवंत काय म्हणतात, जेव्हा मला प्राप्त होतो म्हणजे अशा पद्धतीची भगवंतांची जेव्हा कृपा होते आणि आपण कृष्ण भावना भावित होतो तेव्हा अशा प्रकारचे जे आत्मे आहेत तर ते भरते आहेत. म्हणजे काय कळतं की कृष्णांच्या संतुष्टीसाठी आपण कार्य केलं पाहिजे. त्यांचं प्रत्येक कर्म असतं ते वासुदेवांच्या कृष्णांच्या संतुष्टीसाठी. कृष्णांशिवाय ते कुठलं कर्मच करत नाहीत आणि प्रत्येक गोष्टीमध्ये श्रीकृष्णांना पाहतात ते. मग असं जेव्हा त्यांचं व्हायला लागतं तेव्हा त्यांना काय म्हणलं, कृष्ण भावना व्हायच असतात ते. आणि मग भक्तीमध्ये ते कसे योगी म्हणजे ठरतात आणि मग ते कधीही पुन्हा ह्या जगात येत नाहीत परतून. आणि का तर हे सगळं जग कसं दुःखालय शाश्वत म्हणजे दुःखाने भरलेलं आहे आणि शाश्वत आहे. आता नव्या अध्यापन म्हणून ते काय करतात अशी त्याला सिद्धी होते, त्याला काय म्हणते पूर्णता असं म्हटलंय, परमसिद्धी म्हणजे काय की असं कृष्ण भावनामय कर्म म्हणजे काय भगवंताची भक्तीमय प्रेममय सेवा करून तो भगवद्धानाची प्राप्ती करू शकतो. किंवा तो ह्या देहामध्ये म्हणजे ह्या भौतिक सृष्टीमध्ये राहून असतो अशा मुक्तात्म स्थितीला पोहोचतो की परमसिद्धी असं म्हणते. आता आपण पुढे जाऊ. भौतिक जगतातील सर्वोच्च ग्रहापासून खालपर्यंत सर्व दुःखाची ठिकाणे आहेत, जिथे वारंवार जन्म आणि मृत्यू होतो. परंतु हे कुंतीच्या पुत्रा, जो माझ्या निवासस्थानी पोहोचतो तो पुन्हा जन्म घेत नाही. हरे कृष्ण. उच्च लोक आहेत ना, म्हणजे काय की पृथ्वीच्या मध्यभागी आणि पृथ्वीच्या वर 7 लोक आहेत आणि पृथ्वीच्या खाली नरक पात म्हणजे पाताळ लोक आहेत. मग हे जे आहेत तर इथे काय आहे, फक्त दुःखाची ठिकाणी. म्हणजे काय की इथलं पुण्य जे असतं भोगून इथली सगळी सुख भोगून पूर्ण झाली, आपल्याला समजा आपल्या कर्मानुसार वेगवेगळे पुण्यकर्मानुसार स्थान मिळालं वेगवेगळ्या म्हणजे लोकांमध्ये, तर तिथली पुण्यक्षीण झाली की आपल्याला पुन्हा पृथ्वीवर यायला होतं. म्हणून त्याला काय म्हणजे दुःखाचे ठिकाण. आणि मग पुन्हा आपण जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकतो. किंवा ब्रह्मांडाचा या सगळ्या जेव्हा ऱ्हास म्हणजे प्रलय होतो आणि ते नष्ट होतं तेव्हा आपण सगळे देवदेवता आहे हे सगळे लोक आहेत तर हे नष्ट होतात. आणि जे असे म्हणजे आध्यात्मिक शरीर म्हणजे जे म्हणजे जे आध्यात्मिक शरीर प्राप्त होतं ते कोण असतात, तर जे असे पुण्यात्मा असतात म्हणजे ब्रह्मांजींसाठी जे भगवंतांचे नित्य उपासना करणारे जे असतात म्हणजे असे, तर ते भक्तिमय प्रेममय सेवेद्वारे भगवद्धामाची प्राप्ती करतात. अन्यथा असे जे भौतिक जीव असतात त्यांचं काय होतं, त्यांच्या कर्मानुसार एकतर त्यांना नरकात म्हणजे पाताळ लोकात ढकललं जातं किंवा त्यांना पृथ्वीवर पुन्हा पुन्हा जन्म मृत्यूच्या ह्या फेऱ्यात अडकायला लागतं. म्हणून त्यांना काय म्हणजे ग्रहलोक म्हणजे सगळे ग्रहलोक म्हणजे काय दुःखाचे ठिकाण आहे. आणि मग जो भगवंताच्या निवासस्थानी म्हणजे ग्रह गोलोक वृंदावन जातो किंवा भगवद्धाम जातो तो पुन्हा कधीही जन्म घेऊन येत नाही असं भगवंत सांगतात. मग आपण पुढे जाऊ. पॉइंट 17-19. मानवी गणनेनुसार ब्रह्मदेवाचा 1 दिवसाचा कालावधी म्हणजे 1000 युग एकत्र केली जातात आणि त्यांच्या रात्रीचा कालावधी देखील असाच आहे. जेव्हा ब्रह्माचा दिवस प्रकट होतो तेव्हा ही जीवसृष्टी अस्तित्वात येते आणि ब्रह्माच्या रात्रीच्या आगमनाने ते सर्व नष्ट होतात. पुन्हा पुन्हा तो दिवस येतो आणि हा प्राणी यजमान सक्रिय असतो आणि हे पार्थ पुन्हा रात्र पडते आणि ते असह्यपणे विरघळतात. हरे कृष्ण.
हाँ मग मानवी घडणीनुसार ब्रह्म दिवसाचा एक दिवसाचा कालावधी म्हणजे किती, एक कल्प. मग तो म्हणजे काय, असा अशी हजार युग एकत्र केली की एक कल्प होतो. आणि मग हा एक कल्प म्हणजे काय आहे, तर आपण बघितलं की म्हणजे चार महायुग, म्हणजे चार महायुग म्हणजे चार लहान युग म्हणजे एक महायुग. आणि अशी जेव्हा दिव्य 71 महायुग होतात तेव्हा म्हणजे ब्रह्मांचं एक दिवसाचा कालावधी आणि एक रात्री, इतक्यात रात्री पुन्हा पूर्ण होतात. म्हणजे काय की ब्रह्माचा दिवस कसा आहे, असा प्रकट होतो तेव्हा आपली जीवसृष्टीची अस्तित्वात येते, आणि ब्रह्माची जेव्हा रात्र असते तेव्हा काय होतं, ह्या जीवसृष्टीचा म्हणजे भौतिक प्रकृती म्हणजे प्रलय होऊन ती नष्ट होते. अशा पद्धतीचे हे पुन्हा पुन्हा दिवस येतो, रात्र येतो, म्हणजे काय होतं, निर्मिती, त्यानंतर ती कार्यान्वित होते आणि पुन्हा नष्ट होते. अशा पद्धतीने हे कार्य चालूच असतं. आणि मग हे असं असं म्हणजे असं काय कायम असं पद्धतीने असंख्य म्हणजे अशा हे निर्मिती होते, ती कार्यान्वित होते, नष्ट होते, असं सुरूच असतं म्हणे. आणि मग काय होतं की हे जे रात्र पुन्हा डोक पडतात, मध्ये काय दिवाळी कुर्तीमध्ये येतात, शरीर धारण करतात, मग ते तिथलं शरीर ते उपभोगतात, त्या जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये ते पुन्हा पुन्हा जातात, त्यांना जसजसे त्यांच्या अनुसार कर्म स्थान मिळत जातं, हे चक्र चालूच राहत. आणि पुन्हा नष्ट होतात आणि पुन्हा ते म्हणजे भौतिक म्हणजे ह्या प्रलयाच्या वेळी काय करतात, इथे म्हणजे ते लीन होतात. आणि ते कुठे लीन होतात, ते विष्णूंच्या आश्रयाला जातात, म्हणजे जे विष्णू स्वरूप ते असतात. आणि निर्मिती होते तेव्हा ते पुन्हा येतात आणि पुन्हा भौतिक प्रकृतीमध्ये येऊन सकतात, मग चक्र सुरूच राहतं. आता आपण पुढे जाऊ. अनेक अव्यक्ती प्रकृती आहे जी आज व्यक्त आणि अव्यक्त जड पदार्थांच्याही पलीकडे आणि सनातन आहे. ती परा आणि अविनाशी आहे. संपूर्ण जगताचा जरी प्रलय झाला तरी ती प्रकृती नष्ट होत नाही. हरे कृष्ण. हा मग ह्याच्या पलीकडे पण एक अव्यक्त म्हणजे जी व्यक्त नाही होणारी प्रकृती, आणि ती कशी अव्यक्त आणि म्हणजे जड, अव्यक्त जड किंवा व्यक्त, तर ह्या पदार्थांचे पलीकडे आणि सनातन आहे म्हणजे काय चिरंतन टिकणारे, काय व्यक्त होणारी म्हणजे व्यक्त आणि अव्यक्त पदार्थांच्या पलीकडे, म्हणजे आपली भौतिक प्रकृती व्यक्त होते पुन्हा ती कार्यरत होते आणि पुन्हा नष्ट होते अव्यक्त जर म्हणजे, तर ह्याही पलीकडे जी आहे तर तिला काय म्हटले, सनातन. म्हणजे काय तर ती परा आणि अविनाशी म्हणजे ती सनातन प्रकृती, म्हणजे काय असा आध्यात्मिक एक जगाच्या पलीकडेही, ह्या सगळ्यांच्या पलीकडेही, आणि तो कसा आहे, कायम चिरंतन आहे, कधीही नष्ट होणार न होणार आहे. आणि ते ती काय आहे, भगवंतांची परा आणि अविनाशी प्रकृती, म्हणजे काय तो भगवंतांचा आध्यात्मिक शक्तीनी युक्त असा जग आहे. आणि ते कसं आहे, अविनाशी, कधी नष्ट न होणार आहे. आणि सगळ्या जर प्रलय झाला तरी ही कधीही हे आध्यात्मिक जग आहे हे नष्ट होत नाही. म्हणजे हा जो आध्यात्मिक लोक आहे म्हणजे तो कृष्ण लोक किंवा त्याला भगवत धाम म्हणले किंवा गोलोक वृंदावन असं म्हणतात, तर इथे पहा भगवंत आपल्या वेगवेगळ्या लीलामध्ये रममाण आहेत आणि इथे वेगवेगळी शरीर धारण केलेले आध्यात्मिक शरीर असलेले जीवात्मे आहेत आणि ते त्यांची भक्तिमय प्रेमय सेवा करतात. आणि तिथे पहा या समस्या नाही आहेत जन्म मृत्यू जरामरण व्याधी. आणि तिथे प्रत्येक जण म्हणजे जो जातो तो भगवंतांच्या सेवेमध्ये युक्त होतो आणि तो पुन्हा कधीही तिथून परतून येत नाही. म्हणजे अशा प्रकारचा जो म्हणजे जो जग आहे किंवा जी प्रकृती आहे तर ती काय परा आणि अविनाशी प्रकृती आहे, ते म्हणजे सनातन आहे, कधी नष्ट न होणारी, अशा पद्धतीचं वर्णन हे गोलोक वृंदावनचं किंवा भगवतधामाचं वर्णन आहे. आता आपण पुढे जाऊ. इथे भगवंत पहा मूळ त्यांच्या दिव्य रूपात स्वरूपात स्थित आहेत आणि त्याला गोलोक वृंदावन असं म्हणतात, तिथे ते लीला करतात. आता इथे आपण चित्रात पाहूया या की कशा पद्धतीने भगवंत स्थित आहेत. तर हे जे मध्यभागी दाखवले हे, तर हा म्हणजे गोलोक वृंदावन आहे जो पिवळ्या मधला भाग आहे. म्हणजे राधा आणि श्रीकृष्ण म्हणजे काय, तर भगवंत मूळ दिव्य रूप त्यांचं श्रीकृष्ण भगवान स्वरूपात आहेत आणि राधा राणी तर तो त्यांचा विस्तार आहे. त्यांचे म्हणजे त्यांची जी
म्हणजे जी शक्ती आहे, म्हणजे त्यांची चित शक्ती, म्हणजे जी त्यांची अल्हादिनी शक्ती आहे, हृदयातून जी व्यक्त होते ती म्हणजे राधारणी आहे. तर ह्या बाजूला अष्टसखी आहेत, ह्या कमळारूपी जे आहेत ना, दल कमल दल, त्याच्या वेगवेगळे अष्टसखी आहेत त्या राधारणी यांच्या. म्हणजे ते भगवंतांचे म्हणजे भक्तच आहेत, म्हणजे मंजिरी स्वरूपात आहेत. त्यानंतर मग हा जो श्वेत दीप आहे तर हा भाग आहे, तर हा म्हणजे पूर्ण आध्यात्मिक जग आहे. आणि मग इथं हे वेगवेगळे लोक आहेत, म्हणजे द्वारका, त्यानंतर जगन्नाथपुरी आणि मायापूर हा खालचा भाग आहे त्या आध्यात्मिकाचा. आणि वर्तुकोपरा मथुरा वगैरे हा भाग येतो, गोकुळ हा वरचा कोपरा, म्हणजे आपल्या मोबाईल आहे त्याचा वरचा, मथुरा वृंदावन आणि मायापूर, जगन्नाथपुरी आणि द्वारका इथे स्थित आहे. हे आध्यात्मिक आहे बरं का. आणि मग इथे खाली आल्यानंतर इथे जो एक आहे, म्हणजे इथे जो एक भाग दाखवला हा, तर ते म्हणजे अयोध्या भाग. तर तिथे म्हणजे रामाचा धाम आहे. आणि मग त्याच्या खाली आल्या नंतर हा कर्णोदक समुद्र इथे ते काय आहे, तर इथे ब्रह्मज्योती आहे. तर ब्रह्मज्योती म्हणजे ब्रह्मज्योतीचं पण एक लोक आहे. तर तिथे काय त्याचा अर्धा भाग जो आहे तर तो म्हणजे ब्रह्मजी आहे. तर वरचा जो भाग आहे तर तिथे वैकुंठ आहे. खालचा भाग जो आहे तो शिवलोक आहे, किंवा त्याला महाकाल लोक असं म्हटलंय. तर म्हणजे ह्याचा खाली आल्यानंतर आहे तर नोदक्ष आहे, हा जो समुद्र आहे तिथे हे कर्णोदकशाही सागर, कर्णोदकशाही विष्णू इथे विराज असतात. आणि तिथे त्यांच्या श्वासातून अनेक ब्रह्मांड हे गोळे गोळे दिसतात, हे निर्माण होतात आणि नष्ट होतात. आणि इथे ढग हे दाखवलेत, तर हे म्हणजे काय महत्त्व मी सांगते ते आहेत. तर हे 24 महातत्व आणि ह्या स्वरूपात वेगळ्या ब्रह्मांडांची निर्मिती होत असते इथे असतात. आणि मग इथे त्यांच्या पहिले एक्सपान्शन काय, त्यानंतर अनिरुद्ध रूप आहे, त्यानंतर वासुदेव रूप आहे श्रीकृष्णांचं, आणि त्यांचं जे महाविष्णू रूप आहे, त्यानंतर पुढचं एक्सपान्शन असतं की हे कर्णोशाही विष्णू म्हणजे त्या संकेशन रूपाचं. आणि मग त्याच्यापासून ही शिवांची निर्मिती आहे, त्याचा नंदी, त्यानंतर ही जी लक्ष्मी देवता आहे तिची, त्यानंतर दुर्गा देवी, ही महत्त्व आहेत पाहायचे. आणि मग त्याच्या खाली हे 7 लोक आहेत वेगवेगळे. आणि मग हे 7 लोक आहेत ते कोणापासून निर्माण झाले, तर कर्बोदक्ष विष्णू, म्हणजे गर्भोदकशाही विष्णू किंवा कर्बोदकशाही विष्णू म्हणतात. तर ते काय करतात, प्रकृतीच्या योनीमध्ये गर्भधारणा करतात आणि अशा पद्धतीने भौतिक प्रकृतीमध्ये ते प्रवेश करतात. तर ते असे पुढे गर्भशाही सागरा आपल्याला दिसते, अनंत शेष ओढलेले असतात लक्ष्मी माता त्यांची. आणि मग आपल्या हृदयामध्ये कोण स्थित असतात, शिरोदकशाही विष्णू, की जे श्रीकृष्णांचं परमात्मा स्वरूप आहे. तर अशा पद्धतीने भगवंतांकडून आपली म्हणजे कशी निर्मिती होते ब्रह्मांड आणि हे सगळ्याची, आणि कसा तो आध्यात्मिक जग आहे, तर हे सगळं आणि कशा पद्धतीने वेगवेगळ्या लोकांची निर्मिती होते आपण अभ्यास करू. मग हे गोलोक वृंदावन मधलं चित्र की इथे सगळे पुण्य म्हणजे सगळे जे पुण्यात्मा आहेत त्यांना आध्यात्मिक देह होतात, म्हणजे ते भगवंताला जात किंवा त्यांना मुक्ती मिळते. म्हणजे काय होतं, आत्मिक ते कधी भगवंताची एक रूप नाही होऊ शकत, म्हणजे कशावर जात्मक अंश आहोत, म्हणजे प्रमाणाने आपण समान आहोत, समान नाही आहोत, गुणांनी समान आहोत. त्यामुळे काय होतं, आपण आध्यात्मिक शरीर मिळेल पण ते त्याद्वारे करतो भगवंतांसारखं होते, भगवंत मध्ये एक रूप त्यांच्यामध्ये काय म्हणतो मर्ज होणं म्हणतात तसे होत, तर काय आपल्याला जय प्राप्त होतो आणि त्याद्वारे आपण भगवंतांची सेवा करत असतो. भगवंतांसोबत वेगवेगळ्या त्यांच्या लीलामध्ये तिथे रमण होतो. मग ज्या ज्या इकडे भौतिक प्रकृतीमध्ये जे काही मथुरा वृंदावन हे आपण अभ्यासतो ना, ते जे काही नगरी आहेत, तर इथे ह्याच्या म्हणजे ह्यानुसारच तिथे पण गोलोक वृंदावनला लीला होतात. फक्त ते कसे भौतिक लीला घडल्या, ज्या मनुष्य रूपात भगवंत आले आणि त्यांनी ज्या लीला केल्या मथुरा वृंदावन गोकुळ इकडे किंवा ह्या सगळ्या भूमीमध्ये, तर त्याच तिथे आध्यात्मिक जगामध्ये सगळ्या आध्यात्मिक स्तरावर होत असतात. लोक पहा इथे कसं छान दाखवलं की तिथे सुरभी आहेत, त्यानंतर हंस आहेत, नदी आहे, सरोवर आहे आणि सगळे आनंदात आहेत. नंतर इथे मोर दाखवलेत आणि सगळेजण श्रीकृष्णाच्या संतुष्टीसाठी आनंदासाठी कार्य करतात. किंवा वेगवेगळ्या लीला इथे यशोदा माता म्हणजे यशोदा माता आणि
श्रीकृष्णाची लीला आहे ही दामोदर लीला अशा पद्धतीने त्या लीला घडतात आणि भगवंत ह्या वेगवेगळ्या लीलामध्ये रममाण होत भक्त आणि भगवंत यांच्या प्रेमाचं आस्वादन करत असतात. मग अशा पद्धतीचं गोलकुंडांचं खूप सुंदर वर्णन आहे ह्याच्या भागामध्ये. आपण एकदा ते वाचूया अवश्य. हरे कृष्ण. हे कृष्णा, ज्याप्रमाणे राजहंस कमळाच्या फुलांच्या देठाच्या चक्रवात प्रवेश करतो त्याचप्रमाणे माझ्या कमळाला त्वरित तुझ्या कमळाच्या फुलासारखा चरणांना अर्पण करण्याची परवानगी द्या. जेव्हा माझ्या शेवटच्या श्वासाच्या क्षणी माझा घसा शारीरिक विनोद वायू पित्त आणि कफ यांच्या क्रियेने अंकुंचन पावतो तेव्हा मी तुझे स्मरण कसे करू शकेन. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता याला उपमा काय दिली पाहिजे, जे कुलशेखर महाराज म्हणून भगवंतांचे महान भक्त होते ते काय म्हणतात की मी जेव्हा निरोगी असेल ना तेव्हाच मला मृत्यू दे. का तर मनाला म्हणजे ते उपमा कशी देतात राजहंसाचे, म्हणजे काय राजहंसाला नेहमी गुलाबाच्या ताटव्यामध्ये जायला आवडतं तर ते मनाला काय म्हणतात, माझ्या मनाचा जो राजहंस आहे ना त्याला आपला चरण कमल म्हणजे भगवंतांचे चरण इतके कोमल आहेत आणि त्याला उपमा कशी दिली कमळाची. तर अशा चरण कमलांचा जो म्हणजे जो फुलांचा देठ आहे म्हणजे ताटव्या म्हणजे जेव्हा ताटव्यामध्ये जातो तर तो त्यांचे जे देठ असतात तर तिथे म्हणजे त्या समूहामध्ये प्रवेश करतो राजहंस जसा, तसं माझं मन आहे ते तुमच्या चरण कमलांशी त्या देठाशी म्हणजे ते प्रवेश फुलांच्या देश म्हणजे तुमच्या चरण कमलांचा मला आश्रय मिळू द्या अशी राजहंसाची उपमा दिली. आणि मग ह्या मन आहे त्याला तुम्ही काय माझ्या श्वासात म्हणजे माझ्या शेवटच्या श्वासाच्या क्षणी जेव्हा माझा घसा एकदम म्हणजे बधीर होऊन जाईल किंवा पित्त वायू वाढून कफ साचणे आकुंचन पावेल आणि मग मला तुमच्या म्हणजे कंठातून तुमचा स्वर देखील फुटणार नाही तुमच्या पवित्र महामंत्राचा, अशी परिस्थिती होण्यापेक्षा मला मी निरोगी असताना आणि चांगल्या स्थितीत असताना स्मरण येऊ दे अशी ते विनं म्हणजे प्रार्थना करतात. म्हणजे किती छान प्रार्थना आहे पहा, म्हणजे काय की आपल्याला माहिती नाही की आपल्याला कधी मृत्यू येणार आहे पण निश्चितच आपण भगवंत नाव जपलं अखंड भगवंतांच्या महामंत्राचा जप केला तर निश्चितच आपल्या मध्ये बुद्धीमध्ये विचार राहतील ना आणि त्या विचारातच आपला मृत्यू होईल. कारण परिस्थिती आपली कशी होईल मृत्यू आपल्याला माहितीये का, तर बिलकुल नाही. म्हणजे आपण कशा अवस्थेत असू, आजारी असू आणि मग आपल्याला म्हणजे आठवडे पचपन शुद्ध असेल असं नाही, म्हणजे काही लोक कोमामध्ये असतात ते शुद्ध असतात असं पण असू शकतं किंवा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असतात व्हेंटिलेटरवर असतात, म्हणजे आपल्याला शक्य आहे का असं सगळं. मग त्यासाठी आपण काय केलं पाहिजे, भगवंतांच्या पवित्र महामंत्राचा जप केला पाहिजे. आणि जो शुद्ध भक्त आहे तो काय म्हणतो, मला अशा स्थितीतच तुम्ही मला तुमच्याकडे बोलवून घ्या. म्हणजे पहा शुद्ध भक्ताला काय हवं असतं, भगवंतांचा संघ आणि भगवंतांचा सहवास, फक्त भगवंत किंवा श्रीकृष्ण आणि सुखते एवढा विचार करत असतात. म्हणून ते काय म्हणतात, मला निरोगी असताना जेव्हा मला म्हणजे माझी स्थिती शारीरिक चांगली आहे तेव्हाच मला तुमच्या चरण कमलांशी घ्या किंवा मला अशी मुक्ती द्या म्हणजे असं वरण मला येऊ दे अशी ते इच्छा करतात. आता पुढचं आपण बघूया. वेदेषु यज्ञेषु तपसु चैव दानेषु यत् पुण्यफलं प्रदिष्टम् अत्तेति तस्वमिदं विदित्वा योगी परम स्नानमुपेति चाध्यम्. जो मनुष्य भक्ति मार्गाचा स्वीकार करतो, जो वेदाध्ययन तपस्या दान देणे किंवा दार्शनिक तथा सकाम कर्म इत्यादी करण्यापासून जे फल प्राप्त होते त्या फलापासून वंचित होत नाही, केवळ भक्तीपूर्ण सेवा केल्याने त्याला सर्व प्राप्त होते आणि अखेरीस त्याला परम शाश्वत धामाची प्राप्ती होते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता इथे भगवंत काय म्हणतात, जो भक्ती मार्गाचा स्वीकार करतो म्हणजे जो कृष्ण भावनेमध्ये येतो आपलं आणि भगवंतांचं नातं समजून घेते, आपले स्वामी आहेत नित्य आणि आपण त्यांचे नित्य दास आहोत आणि जो कृष्णांच्या संतुष्टीसाठी कार्य करतो मग त्याला कशी फलप्राप्ती होते पहा. आता आपण हे समजून घेऊया की जो वेदाध्ययन करतो म्हणजे पूर्वीच्या काळी वेद अभ्यासाला जायचं म्हणजे अभ्यास त्यांचा करावा लागायचा वेदाध्ययन, त्यासाठी गुरुग्रही जायला लागायचो. मग पहिली 24 वर्ष ब्रह्मचर्याचं पालन करून गुरुग्रही जायचं, गुरूंच्या आज्ञेचं पालन करायचं, गुरूंची सेवा करायची, तरी सांगितली तर भिक्षा मागून माधुकरी मागून आणा तर ती आणायची, गुरुंनी सांगितलं तरच जेवायचं, गुरुंनी जेवायला दिलं तरच जेवायचं, ते मागायचं नाही गुरुंच्या आज्ञेनुसारच, गुरुंनी उपवास घडवला तर आपणही उपवास करायचा आणि अशा पद्धतीने
जीवन कंठायचं आणि असं जेव्हा होईल म्हणजे तेव्हा शिक्षण पूर्ण झाल्यानंतर गुरूंच्या आज्ञेनुसार गृहस्थाश्रमात प्रवेश करायचा आणि मग गृहस्थाश्रमाची कर्तव्य कर्म करत असताना त्या त्या वर्णाश्रम व्यवस्थेनुसार ती ती कर्म कर्तव्य कर्म करत असताना तेव्हा यज्ञ दान असं करायचो आणि मग ह्यातून जेव्हा आपण मुक्त होतो तेव्हा म्हणजे ह्या गृहस्थाश्रमांच्या कर्तव्यातून तेव्हा वानप्रस्थ आश्रमात प्रवेश करायचा, मग अरण्यात जायचो, वल्कल धारण करायचे आणि कठोर तप करायचो आणि मग हे केल्यानंतर संन्यास आश्रमामध्ये आपण जायचो. मग हे एवढं सगळं करायला लागत आणि हे सगळं केल्यानंतर मग जे फळ प्राप्त होतं ते केवळ आपल्याला फक्त श्रीकृष्णांची भक्तीमय प्रेममय सेवा, त्यांना त्यांच्या पवित्र महामंत्राचा जप, त्यांना अर्पण केलेलं अन्न आपण प्रसाद म्हणून ग्रहण केलं, त्यानंतर आपण वेगवेगळ्या प्रकारे नवविधा भक्ती शिकलो, तर तशी भक्तीमय प्रेममय सेवा भगवंतांची केली तर केवळ आपल्याला हे करण्यामुळं म्हणजे भगवंत भक्ती हा भक्ती मार्ग आहे, तर ह्या भक्ती मार्गावर येऊन आपण भक्तीमय प्रेममय सेवा केल्यामुळं ह्या सगळ्यातून जे फलनिष्पत्ती होते ते फक्त हा भक्ती मार्गाच्या आचरणाद्वारे होते आणि त्याद्वारे काय होतं आपल्याला परम शाश्वत धाम म्हणजे काय, परम धाम म्हणजे काय तर भगवत धाम म्हणजे गोलोक वृंदावन त्याची प्राप्ती होते असं श्रीकृष्ण म्हणतात. म्हणजे केवढं मोठं फळ आहे पहा, तर हे आपण सगळ्यांनी समजून घेऊ. म्हणजे आपल्या आठव्या अध्यायाचं तात्पर्य हेच आहे की आपण कृष्ण भावना भावित झालं पाहिजे आणि कृष्णांच्या संतुष्टीसाठी कार्य करून आपण काय केलं पाहिजे, भक्तिमय प्रेमे सेवा केली पाहिजे. प्रत्येक क्षण आणि मिनिट आपण भगवंतांच्या भक्तीसाठी भक्तिमय प्रेमे सेवेसाठी अर्पिला पाहिजे. आणि मग भगवंत काय आपलं कर्म म्हणजे त्यागून टाका सांगत नाही. तुमचं जे नित्य कर्म आहे, कुणी अभ्यास करतो, शिक्षण घेतोय, कुणी नोकरी करतोय किंवा जे काही आपण करतोय आपण गृहस्थाश्रमातलं आपलं कर्तव्य किंवा आपण ज्या वयात आहोत त्यानुसार ते करतच ते भगवंतांना अर्पण करत म्हणजे त्याचं फळ. मी अभ्यास करतोय तर भगवंतांवर आपण त्याचे परिणाम सोपवू आणि आपलं काम काय अभ्यास करणं, मग भगवंतांना प्रार्थना करून की तुम्हीच माझ्याकडून आपल्याला अपेक्षित असा अभ्यास करून घ्या आणि त्याचं जे काही फळ आहे ते भगवंत देणारच आहे. तर पूर्ण दृढ श्रद्धेनं त्यांना शरण घेऊन विश्वास ठेवून त्यांच्यावर पूर्णपणे शरण घेऊन आपण तो आनंदाने जर केला तर काय होईल कृष्ण कर्म. असंच आपलं प्रत्येक कर्म नित्य रोजच्या जीवनातलं करायचं, आपली नोकरी असेल, व्यवसाय असेल, भगवंतांच्या खूप प्रेमळ दय आली असं जेव्हा आपण कृष्ण भावना भावित कर्म करू तेव्हा निश्चितच आपल्याला परमधामाची भगवंतधामाची प्राप्ती होईल. म्हणजे हे म्हणतो की ह्या दान तप ह्या सगळ्यांपासून जे मिळतं फळ ते फक्त आणि फक्त म्हणजे इतके कष्ट आणि खडतर ह्याच्यातून गेल्यानंतर पण लगेच काही आपल्याला वैकुंठ धामाची किंवा गोलोक वृंदावनची प्राप्ती होईल असं नाही. मग आपल्याला स्वर्ग लोक मिळेल, मग तिथे जर आपण पुन्हा तपश्चर्या केली, भगवंतांचं नित्य स्मरण केलं तर आपल्याला भगवद्धामाची प्राप्ती होईल. म्हणजे पुन्हा आहे तिथे की आपण ज्यावेळी सुख उपभोगली तर आपल्याला भगवंतांचं स्मरण तरी होईल का, इतकी सुख तिथे असतात म्हणजे स्वर्गामध्ये किंवा वेगवेगळ्या लोकांमध्ये म्हणजे पृथ्वीपेक्षा उच्च लोक आहेत ते तिथे अत्यंत स्वस्तात सगळ्या प्रकारे. म्हणजे हे फार अवघड आणि म्हणजे कठीण काम आहे ना. ह्यापेक्षा आपण जर भक्ती मार्गाचं अनुसरण केलं आणि भगवंतांची भक्तीमय प्रेममय सेवा पूर्णपणे समर्पित होऊन करायचा प्रयत्न केला ते काय होईल कृष्ण भावना भावित कर्म होईल आणि हळूहळू कृष्ण भावनेमध्ये दृढ हो. म्हणजे ती कशा सगळ्याच्या पलीकडे आहे, भक्ती मार्गावर आपण येतो तेव्हा कृष्ण भावनेमध्ये काम करायला लागतो तेव्हा काय होतं तर कृष्ण भावना ही भक्ती मार्गाच्या ही वरती आहे. म्हणजे काय एव्हरेस्ट शिखर जे आहे मला तसं आहे, मग तशा म्हणजे त्यामध्ये आपण स्थित झालो तर निश्चित आपल्याला भगवद्धामाची प्राप्ती होईल. आपला अध्याय संपला, कुठे शंका असेल तर विचारूया, मग त्याची रेकॉर्डिंग स्टॉप करूया.